बिंबोरा बुद्रुक गावाचा पाणी पुरवठा व स्ट्रीट लाईट सुरू करा या मागणीसाठी किसान एकता संघटनेने दिलं उपविभागीय अधिकारी यांना निवेदन. जळगाव समूह तालुक्यामध्ये येत असलेल्या बिंबोरा बुद्रुक या गावाचा पाणी पुरवठा गेल्या 4 दिवसापासून बंद असून त्यातच स्ट्रीट लाईट सुद्धा दिनांक 16 नोव्हेंबर पासून बंद आहे. त्यामुळे गावातील नागरिक पाणी नसल्यामुळे त्रस्त असून तसेच स्ट्रीट लाईट बंद असल्यानं अंधारामध्ये रस्त्यावरील काही दिसत नाही. गावाच्या अवतीभोवती शेत असल्यानं व गाजर गवत मोठ्या प्रमाणात वाढलेले असल्यानं विंचू व सापांचा मोठा धोका आहे. पाणी पुरवठा व स्ट्रीट लाईट याबाबत सरपंच यांना वारंवार सांगितलं असून सुद्धा ते लक्ष देत नाही. गावकऱ्यांनी ग्रामसेवक अशोक मोरे यांना सुद्धा वारंवार याबाबत विचारलं असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिलं नाही. त्यामुळे किसान एकता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामसेवक अशोक मोरे यांना विचारलं असता सरपंचांनी गावातील स्ट्रीट लाईट बंद ठेवायचे सांगितले आहे असं सांगितलं. सदर गावाचे सरपंच हे गावकऱ्यांना त्यांच्या मूलभूत हक्कापासून वंचित ठेवत आहे. गावकऱ्यांना पिण्यासाठी पाणी नसल्यानं नागरिकांची पिण्यासाठी मोठी भटकंती होताना दिसत आहे. तरी गावकऱ्यांचा पाणी प्रश्नावर तोडगा काढून व गावातील स्ट्रीट लाईट चालू करून सरपंच व ग्रामसेवकांना यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत गावकऱ्यांना वेठीस धरलं असून त्यांच्यावर कारवाईची मागणी किसान एकता संघटनेच्या वतीनं दिनांक 17 नोव्हेंबर रोजी गट विकास अधिकारी यांना निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. सदर निवेदनावर संतोष तिरेराव तालुका संपर्क प्रमुख किसान एकता संघ जळगाव जामोद मनोज सनासे विजय सोनवणे विजय आल्हाद विष्णू सपकाळ नारायण बहादरे आनंदराव खंडारे पांडुरंग उगले गजानन पाटिलकर श्रीरंग बहादरे योगेश उगले दिनेश सुरळकर भगवान पारसकर सागर चव्हाण हनुमंत देशमुख यांच्यासह बहुसंख्य नागरिकांच्या सह्या आहेत. पाण्यासाठी जण लागे स्ट्रीट लाईटसाठी मागण्या तर भरपूर आहेत. पाणी जे जीवनावश्यक वस्तू आहेत समजा आपल्या याच्यामध्ये दैनंदिन जीवनामध्ये ज्याची गरज आहे आवश्यक आहे त्याच दोन मेन वस्तू त्यांनी या 3-4 दिवसामध्ये नाहक हेतूच पूरकपणे गावकऱ्यांना भेटीस धरल्या आहेत. आता गट विकास अधिकाऱ्याने 3 वाजता तुम्ही म्हणता की ग्रामसेवकाला बोलावलं, हो त्यावेळेस तुम्हाला सूचना दिली काय की तुम्ही पण या? नाही तसं नाही सांगितलं. त्यांनी जे विस्तार अधिकारी आहेत त्यांना सूचना केली की बा तुम्ही 4:30 वाजता त्यांना कोणत्याही स्थितीमध्ये माझ्यासमोर हजर करा, काय ते त्या विषयावर चर्चा करून समजा सांगतो असं म्हटलं. त्यांना बोलावलं काही नाही. आता ते 3 वाजता ग्रामसेवा आल्याच्यानंतर तुम्हाला कसं काय कळेल की साहेबांना बोलावलं नाही? आम्हाला तशा सूचना कोणत्याच भेटल्या नाही.